नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निशांत लांजेवार आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. जिल्हाधिकारी साहेब, शासनाचा महसूल बुडविणाऱ्या नायब तहसीलदार पातोडेवर कारवाई केव्हा करणार? भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तहसील कार्यालयामध्ये कार्यरत नायब तहसीलदार पातोडे यांच्या अकार्यक्षमतेमुळे रेती तस्करांकडून खुलेआम रेतीची अवैध चोरी होत असून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत जात आहे. स्वतःच्या आर्थिक मायेपोटी शासनाचे महसूल बुडविणाऱ्या अकार्यक्षम नायब तहसीलदार पातोडे यांच्यावर भंडाराचे जिल्हाधिकारी संदीप कदम साहेब कारवाई करणार काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे 4 महिन्यापासून नायब तहसीलदार पातोडे यांच्या विरोधात रेती चोरी संदर्भात लेखी तक्रार करूनही अद्याप कारवाई करण्यात आली नाही. लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा व चुलबन नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध चोरी केली जात आहे. स्थानिक रेती तस्करांसह तालुक्याच्या बाहेरील रेती तस्कर संगनमत करून रेतीची चोरी करीत आहेत. तालुक्यातील जवळपास सर्वच घटनांमधून नायब तहसीलदार पाथोडे रेती चोरी करण्यास रेती तस्करांना खुलेआम सहकार्य करताना दिसत आहेत. 4 महिन्यापूर्वी कुडेगाव येथे सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 2 टिप्पर पकडल्यानंतर नायब तहसीलदार पाथोडे यांनी कोणतीच कारवाई न करता शासनाचा जवळपास 10 लाख रुपयाचा महसूल बुडविला. सदर प्रकरणी नायब तहसीलदार पाथोडे यांच्या विरोधात आकाश न्यूजने पुराव्यानिशी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. कसं आहे, टिप्परले तो तिकडल्या साईडला होता, रोडवर होता. नाही नाही, कसं आहे, आता मी पण स्पॉटवर होतो त्या ठिकाणी आणि तुम्ही त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये माल होता. नाही, माल नाही, एका गाडीत माल होता, त्याने खाली केली आणि त्या ठिकाणी माल होता. ऐकून आमच्या समोर त्यांनी असं खाली नाही केलं, पंचनाम्यामध्ये पण आहे आणि हे सगळ्यात मोठी चुकीची कारवाई झाली असं वाटतं. नाही, चुकीचं नाही, बिना फाईन केल्याने तुम्ही तुमच्या ज्या पंचनाम्यामध्ये पण त्याचा स्पष्टपणे उल्लेख आहे आणि तुम्ही स्पॉटवर त्यांनी 2 गाड्या पकडल्या. पाठवर म्हटलं म्हणजे कसा, त्यांनी गाडी आणवी म्हटलं म्हणजे आणि तुम्ही त्याची गाडी जाऊ नये, त्या गाड्या परत जाऊ नये म्हणून तुम्ही आपली तहसील ऑफिसची गाडी खाली होते ना, त्याच्यामुळे आपण ही शंका होती की ही गाडी त्या ठिकाणी पडणार, पकडलेल्या गाड्या पडणार म्हणून तुम्ही आपली गाडी आडवी लावून ठेवली. आले होते त्या दिवसापाणी गाडी आडवी नसती, तिथे आले होते त्या दिवसापाणी ज्या ठिकाणी डम्पिंग केलेली माल होता, त्या डम्पिंग केलेल्या मालावर असताना ते 2 गाड्या ऑन स्पॉट तुम्ही डम्पिंग त्या ठिकाणी म्हणजे भेटले, याचा अर्थ त्या गाडीमध्ये तो माल आला आणि असे असताना तुम्ही त्या गाड्या सोडल्या. कारवाई न करता कारवाई शासनाचा फार मोठा म्हणजे भूर्दंड तुम्ही म्हणजे आज आज स्पॉटवर झालेला, कारण आम्ही सकाळपासून त्या ठिकाणी आहोत, आमच्या समोर म्हणजे पूर्ण मीडिया त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या पूर्ण मीडिया उपस्थित असताना तुम्ही एवढी मोठी कारवाई जर दाबण्याचा प्रयत्न करत असाल, खुले ठिकाणी तुम्ही आल्यानंतर त्याच्यावर रितसर कारवाई करायला पाहिजे, पण तुम्ही त्या ठिकाणी खाली गाडी केली. कसं आहे माहिती का, आता आपल्याला ते रेती जो डम्पिंग केलेली ते आपण जप्ती केला, पण तुम्ही ज्या ज्या गाडीने खाली केलं मला सांगा. माझा प्रश्न असा आहे की ज्या गाडीनं ज्या गाडीने ज्या ज्या टिप्परने रेती खाली केली त्या टिप्पर मध्ये माझा असा आरोप आहे का तुमच्या, कारण तुमच्या समोर जे गाडी होती म्हणून तुम्ही गाडी आडवी लावली. नाही, तुम्ही गाडी तुम्ही आडवी गाडी कशी लावली, गाडी म्हटलं म्हणजे ते भरासाठी झाले होते पण भरले नव्हते ना. तुम्ही गाडी कशी आडवी लावलं ते आणि ते गाडी निघत होते. नाही आणि तुम्ही जर तुम्ही बोलावले तर नाही ना, बरोबर आहे. बयानामध्ये साहेब कसं आहे, प्रकरण तुम्ही फालतूचे वाढून राहिले, तुम्ही नियमानुसार कारवाई करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. तुमच्या या बयानामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे ते खाली केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे रेती साठा आहे म्हणून अंदाजे उशीर म्हणजे 3 टिप्पर रेती साठा आहे असं तुमच्या त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि 2 टिप्पर उचल करीत असताना 2 टिप्परने उचल करीत असताना आढळून आला म्हणजे काय सर, तुम्ही या ठिकाणी स्पष्टपणे लिहिले का 2 टिप्परने उचल करीत असताना आढळून आले स्पष्टपणे तुमचा या पंचनामा पंचांच्या समोर केलं असतं. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, तुमचं तरटे साहेब तुमच्या पंचांच्या समोर ऐकून घ्या ऐकून घ्या. तुम्ही ज्या ट्रॅक्टर आम्ही स्पॉटवर उभे आहोत असा जर रेती काढून जर हे लाखांदूरचे तहसीलदार आहेत पातोडेजी यांनी सकाळपासून आज कुळेगावच्या घाटावर म्हणजे ज्या ठिकाणी रेती डम्पिंग केली त्या ठिकाणी स्वतः 2 ट्रक पकडले, 2 टिप्पर पकडले, त्याचे नंबर आपल्याकडे शूटिंग आहे, आम्ही त्याची पूर्ण ऑन स्पॉट शूटिंग केलेली आहे तर आणि पंचनाम्यामध्ये त्याची नोंद केलेली आहे की 2 टिप्पर माल भरताना आम्ही पकडले म्हणून स्पॉटवर आणि त्यांनी तहसीलदारांनी स्वतःची गाडी हे 2 टिप्पर पळायला नाही पाहिजे म्हणून 2 टिप्पर त्या ठिकाणी आडवे केले. असे असताना त्या चोरी केलेला माल त्याच टिप्पर मध्ये पकडून त्यांनी आज
तहसील ऑफिस कार्यालयामध्ये तहसील ऑफिस कार्यालयामध्ये हा सगळा माल खाली करून तहसील ऑफिस म्हणजे माल पूर्ण खाली करून या ठिकाणी ते दोन्ही ट्रक पकडलेले ट्रक त्यांनी सोडलेले आहेत आणि आज स्पष्टपणे तहसीलदार एवढं खोटं बोलतोय की आम्ही त्या ट्रिपरमध्ये माल नव्हता पण त्या ट्रिपरमध्ये माल आहे त्याची शूटिंग आम्ही तुम्हाला प्रेक्षकांना दाखवत आहोत त्या ट्रकमध्ये टिपरमध्ये माल असल्याचे आम्ही तुम्हाला शूटिंग दाखवत आहोत गावकरी लोक त्या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित होते असे असताना सुद्धा तहसीलदार शुद्धपणे एक मोठा आर्थिक व्यवहार करून या ठिकाणी या गाडी म्हणजे या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी कसल्याच प्रकारची कारवाई न करता टिप्पर या ठिकाणी सोडले जाणार आहेत त्याच्या आपण कारवाई का नाही केली आपण आपण याच्यात तुम्ही तहसीलदार आहे म्हणून तहसीलदार म्हणून तुम्ही गाडी पकडली मग तुम्ही या ठिकाणी गाडी कशी सोडली का कोणती कारवाई केली तुम्ही त्याच्यावर आणि तुम्ही त्या ठिकाणी आणि तुम्ही टिप्पर त्या मालकाने या ठिकाणी बोलावून तुम्ही आपले काय प्रूफ तुम्ही करतात काय प्रूफ करता तुम्ही या ठिकाणी तुम्ही याचा अर्थ असा की असा याचा अर्थ असा की तुम्ही स्वतः शुद्ध खोटं बोलून तुम्ही शासनाची फार मोठी दिशाभूल करताय व्हायोलेशन करणार तुम्ही आता मला नाही ना मला सांगा तुम्ही स्पॉटवर व्हॅल्युएशन करायचा की घरी आल्यानंतर व्हॅल्युएशन करायचं त्याचा व्हॅल्युएशन म्हणजे आपण जप्ती केलं पण तुम्ही स्पॉटवर जो माल पकडले त्या स्पॉटवर माल पकडल्यानंतर तुम्ही किती त्या ठिकाणी म्हणजे ब्रॉस माल पकडले का पकडले त्याचं व्हॅल्युएशन तुम्ही केले का नाही दिलं तुम्ही कशा प्रकारचे किती रुपयाचा माल तुम्ही माल पकडले असं न करता खुलेआम त्याला तुम्ही रेती सोडून दिले गाड्या सोडून दिलेत हे सगळ्यात मोठी चूक आहे म्हणजे तुम्ही कसल्याच प्रकारचं व्हॅल्युएशन न करता स्पॉटवर तुम्ही त्याचे पूर्ण मोजमाप न करता दोन तुम्ही टिपर भरले दोन ट्रॅक्टर भरले हा मला माहिती आहे आम्ही काही विकला नाही ना ते माहिती आहे पण तुम्ही कसल्याच प्रकारचं न करता कार्यालयामध्ये जमा करण्यात आली नाही पण कसं तुम्ही विदाउट विदाउट म्हणजे इन्क्वायरी विदाउट म्हणजे स्टेटमेंट विदाउट त्याच्या न घेता कसल्या प्रकारच्या स्पॉट म्हणजे व्हॅल्युएशन न काढता तुम्ही माल जवळ जप्त केलेत व्हॅल्युएशन कुठल्या तुम्ही बोला ना तुम्हाला काय माहिती किती किती टिपर तुम्ही तुम्ही मोजले का तुम्ही इंजिन याच्यात मोजले का तुम्ही संबंधित विभागाच्या कसं मग तुम्ही याचा अर्थ तुमची प्री प्लॅनिंग होती पूर्ण साहेब तुम्ही याच्यामध्ये फार मोठी चुकी करून आली आहात चुकी नाही केला आणि उलट तुम्ही संगनमत करून तुम्ही त्याला भाऊ तुम्ही हेच चुकता तुम्ही संगमत का करणार आहोत त्याच्यात शासनाच्या 10-12 लाख रुपयाचा तुम्ही लाज लॉस केले तुम्ही त्यामध्ये एवढेच नव्हे तर आकाश न्यूजचे मुख्य संपादक निषाद लांजेवार यांनी तहसीलदार लाखांदूर व जिल्हाधिकारी भंडारा यांना लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली मात्र अद्याप ही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे नायब तहसीलदार पाथोडे खुलेआम रेती तस्करांना सहकार्य करताना दिसत आहेत अशीच घटना मंगळवार दिनांक 2 मार्च 2021 रोजी लाखांदूर येथे पुन्हा घडली आहे नायब तहसीलदार पाथोडे यांनी चुलबन नदी तीरावरील खरी फाट्यावर अवैध रेतीचे वाहतूक करणारा रेतीसह टिप्पर पकडला मात्र पकडलेल्या टिप्परवर कोणतीच कारवाई न करता सोडून देण्यात आली आहे रेती तस्करांच्या दबावाखाली नायब तहसीलदार पाथोडे काम करीत असून उलट रेती तस्करांना रेती चोरण्यास सहकार्य करीत असल्याचा आरोप केला जात आहे जिल्हाधिकारी संदीप कदम साहेब नायब तहसीलदार पाथोडे यांच्या विरोधात दोन्ही घटनेतील सबळ पुरावे उपलब्ध असून म्हणाल तेव्हा संपूर्ण व्हिडिओ पुरावा म्हणून सादर करायला आम्ही तयार आहोत शासनाचा महसूल बुडविणाऱ्या नायब तहसीलदार पाथोडेवर आपण कारवाई करावी व रेती तस्करीवर आळा बसवावा एवढीच अपेक्षा आपल्याकडून केली जात आहे.